इनरविल क्लब आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या वतीनं नुकतंच कर्करोग प्रतिबंधक लसीकरण शिबिर झालं महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढत आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी नऊ ते सोळा वर्षाच्या मुलींचं मोफत एच पी लसीकरण करण्यात आलं सामाजिक बांधिलकी आणि नव्या पिढीमध्ये कर्करोगाला आळा बसावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला विविध प्रकारचे कर्करोग वाढत आहेत त्यातही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये होणारा सर्वात जीव आजार आहे वेळेवर वैद्यकीय तपासणी आणि एच पी व्ही लसीकरणातून या कर्करोगाला प्रतिबंध करता येतो त्यामुळे इनरविल क्लबच्या डिस्ट्रिक्ट तीनशे सतरा आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकीतून पन्नास मुलींचं एच पी व्ही लसीकरण करण्यात आलंय गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची व्याप्ती पाहता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नऊ ते सोळा वर्षाच्या सर्व मुलींनीही लस घ्यावी तसंच चाळीस मुलींचं चा एचपीव्ही लसीकरण कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये मोफत होणार आहे त्यातून युवतींमधील कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं इनरव्हील क्लबच्या नॅशनल प्रेसिडेंट डॉक्टर सुरजित कौर म्हणाल्या या मुलींना दुसरा डोस जून दोन हजार तेवीस मध्ये देण्यात येईल प्रत्येकी दहा मुलींच्या लसीकरणाची जबाबदारी इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांनी उचलली आहे यावेळी महानंदा चंदर्गी डॉक्टर विद्युत शहा प्रकल्प समन्वयक उत्कर्षा पाटील विद्या पठाडे पल्लवी मुग सोनाली पटेल स्मिता खामकर उपस्थित होत्या तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे त्यातून महिलांच्या जीवाला उद्भवणारा धोका यांविषयी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉक्टर रेशमा पवार यांनी मार्गदर्शन केलं नऊ ते सोळा वयोगटातील मुलींनी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आवर्जून लस घ्यावी असं आवाहन कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन डॉक्टर सूरज पवार यांनी केलंय कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये ही लस उपलब्ध असल्याचं डॉक्टर सूरज पवार यांनी सांगितलं